मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महोदय. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असा आहे की कालच आपण आपल्या सभागृहामध्ये आणि विधान परिषदेमध्ये एकमताने कर्नाटक सरकारचा निषेध करणारा आणि सीमावासियांच्या पाठीशी उभा महाराष्ट्र, दोन्ही विधिमंडळ, सगळे आमदार, सगळं सरकार उभं आहे असल्याचा ठराव एकमताने मंजूर केला. कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री महोदयांपासून तिथले मंत्री असतील, आमदार असतील, सातत्याने अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातंय. दुर्दैवाने त्यांना जशास तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही, त्याच्यावर त्या लोकांची भीड चोपली गेलेली आहे, चेपली गेलेली आहे. मला कर्नाटक सरकारचे कायदा मंत्री माधुस्वामी यांनी मुंबई केंद्र शासित करावी अशी मागणी त्यांच्या विधान परिषदेमध्ये केली आणि मुंबईमध्ये 20% कन्नड भाषिक राहतात असा जावई शोध देखील अध्यक्ष महोदय त्यांनी लावला. कर्नाटकचे एक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात कन्नड नाहीत का कन्नडी माणसं? तर विविध प्रांतातील लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतातले अतिशय गुण्यागोविंदाने राहतात याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आपण सगळ्यांना एकोप्याने घेतो. सीमा प्रश्नाला अशा प्रकारे चुकीचं वळण देण्याचा आणि सीमावासियांच्या भावनेला ठेस पोहोचवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडनं अध्यक्ष महोदय वारंवार होतोय. माजी मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी या दोन्ही वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करावा. कर्नाटक सरकार वारंवार करत असलेल्या अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, कारण स्वतः केंद्राचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मला वाटतं मंत्री आणि मुख्यमंत्री अशी एक बैठक घेतलेली होती आणि तेव्हा काही गोष्टी ठरलेल्या होत्या. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करावी आणि असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाही याबाबत त्यांना ताकीद करावी. मी सुद्धा अध्यक्ष महोदय या वक्तव्याबद्दल कर्नाटकचे कायदा मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अध्यक्ष महोदय अशा प्रकारची बेळगावच्या पेपरला बातमी पण अध्यक्ष महोदय आली म्हणून मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी जो विषय उपस्थित केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक झाली त्यावेळी दोन्ही राज्यांनी हे मान्य केलं होतं की नव्याने दावे केले जाणार नाहीत. आपण कालचा ठराव करताना जो दावा आपला सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्या दाव्यानुसारच आपण काल ठराव केलेला आहे, त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा तिथल्या आमदारांनी किंवा तिथल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील जे दावे आज केलेले आहेत हे पूर्णपणे त्या बैठकीशी विसंगत अशा प्रकारचे आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही, त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्र माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवू. त्यांनी अशा प्रकारे जे काही गृहमंत्र्यांसमोर ठरलेलं आहे त्याचं उल्लंघन करणं हे दोन राज्यांच्या बायलॅटरल रिलेशन करता योग्य नाही, हे त्यांना अतिशय कडक शब्दात सांगण्यात येईल. आणि याचसोबत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात येईल की आपल्या समोर जे ठरलेलं आहे त्याचं पालन महाराष्ट्र करतं पण त्याचं पालन कर्नाटक करत नाही आहे आणि हे योग्य नाही आहे. आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना त्या ठिकाणी तंबी दिली पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांनाही करण्यात येईल. मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या
बापाची नाही, ती महाराष्ट्राचीच, त्यामुळे त्याच्यावर कोणाचाही दावा सांगणं देखील खपवून घेतलं जाणार नाही। आणि या संदर्भात निश्चितपणे या सभागृहाच्या भावना आहेत, त्या भावना सरकार म्हणून नाही, हे सभागृह म्हणून हा निषेध आम्ही त्या ठिकाणी कर्नाटक सरकारला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचू। चला।